रवींद्र धंगेकर यांनी 20,000 टप्पा पार केलेला आहे। या घडीची सर्वात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर यांना 19,000 मत मिळाले आहेत, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत। या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे, 6व्या फेरीत धंगेकरांनी 3,681 मतांची आघाडी घेतली आहे। रवींद्र धंगेकर हे 20,000 टप्प्यावर असल्याचं आपल्याला दिसतंय, त्यांना 19,020 मत मिळाली आहेत। रवींद्र धंगेकर यांना 19,020 मत मिळाली आहेत, भाजपचे हेमंत रासने यांना त्यांनी पिछाडीवर टाकले। 6व्या फेरीत धंगेकरांनी 3,681 मतांची आघाडी घेतली आहे। सुरुवातीपासूनच्याच अर्थात पोस्टल मतमोजणीपासूनच धंगेकरांनी जी आघाडी घेतली होती ती कायम राखलेली आपल्याला दिसते। प्राची कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्राची, जवळपास 20,000 टप्प्यावर आता रवींद्र धंगेकर आल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत? सुरुवातीपासून जे लीड घेतलेला होता तो अजूनही कायम राखलेला बघायला मिळतोय धंगेकरांनी, आणि आत्ताचं जे अपडेट आहे त्याच्यामध्ये जवळपास 3,000 जास्त मतांनी हा लीड आहे। काय सांगाल, प्रभागांचं एक म्हणजे जी कुठले बूथ आहेत त्याच्यावरती हे कणी ठरेल असं सांगितलं जात होतं, मात्र आत्ताचा जो भाग आहे तो साधारण रासनेंना फॉर जाईल असा वाटणारा भाग होता आणि तिथेही हे लीड आहे। नाही, कसबा मतदारसंघामधला काही भाग आत्ता आपण मतपेटीतनं बाहेर येताना पाहतोय, परंतु असं असण्याचं काही कारण नाही। पुढच्या सुद्धा मतमोजणीमध्ये कसबा मतदारसंघातला अनेक भाग असा आहे की जिथं भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा वर्ग आहे, त्यामुळे हे लीड जरी आत्ता 3,000 असलं रवींद्र धंगेकरांचं, तरी मी आशावादी आहे की पुढच्या या सगळ्या टप्प्यांमध्ये ही मतमोजणी चालू असताना हे मताधिक्य घटेल आणि हेमंत रासने हे निश्चित मताधिक्य घेतील। मताधिक्य घेतील असं तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय, पण कुठल्या भागामध्ये? कारण असं मी जसं म्हटलं की अपेक्षा होती आत्ताचा जो टप्पा आहे तिथे हे लीड तुटेल नाही, अजून मी आपल्याला म्हणलं तसं माझ्याकडचा दत्तवाडी, दांडेकर पूल, नवी पेठ, लोकमान्य नगर, रामबाग कॉलनी, आंबीलोडा, स्नेहनगर, विजयनगर हा माझ्या प्रभागातला भाग आहे। तसाच इकडे सुद्धा आपण पाहिलं खडकमाळी, गोरपडीपेठ, आमचे अजय खेडेकर नगर चौकी यांच्या भागामध्ये सुद्धा मताधिक्य मिळू शकतं। असं काही नाही की फक्त सदाशिव शनिवार नारायण किंवा या बेल्ट पुरतं मर्यादित, भारतीय जनता पार्टीचा मतदार हा सगळ्या कसबा मतदारसंघात विस्तारलेला आहे, त्यामुळे निश्चित या भागात 3,681 लीड आहे। हे म्हणतायत की पुढच्या भागामध्ये लीड तुटू शकतो वाटतं। माझे मित्र मान्य घाटे साहेबांच्या प्रभागाच्या आजूबाजूचा हा सगळा कौल आहे ज्याच्यामध्ये 3,681 लीड हे रवींद्र धंगेकरांनी 6व्या फेरी अखेर घेतलेले। मी पुन्हा एकदा सांगतो, या कसब्यातल्या नागरिकांनी सगळ्या राजकीय पक्षांना दिलेला हा धडा आहे की आम्ही जातीचा धर्माचा विचार करत नाही, जो आमच्या कामाला येऊ शकतो, जो कार्यकर्ता या शहरामध्ये विकासाचे कामं करू शकतो त्याच्या पाठीशी आम्हाला उभं राहायचं, त्या पक्षाच्या पाठीशी उभं राहायचं, अशा प्रकारचा निर्णायक विचार केला आणि म्हणूनच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 6व्या राऊंड अखेर 3,681 मतांनी पुढे आहेत। हा राऊंड हा जो ट्रेंड हा शेवटपर्यंत राहील आणि धंगेकर हे किमान 20 ते 22,000 मतांनी मला निश्चित म्हणजे आता प्रशांत दादा म्हणतात पण असं होणार नाही, कारण अजूनही काउंटिंग चालू आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये काउंटिंग शिल्लक आहे, आपण थोड्या वेळामध्ये आपल्यालाही अंदाज येईल, परंतु हेमंत रासने हे लीड तोडून पुढे जातील असा आम्हाला विश्वास आहे। दोन्ही पक्ष अर्थात विजयावर दावा करतायत, पण ट्रेंड जो बघायला मिळतो आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट होताना बघायला मिळतंय की आत्ताच जे चित्र आहे त्याच्यामध्ये धंगेकरांचा लीड कायम राहिलेला आहे आणि हा लीड त्याही टप्प्यामध्ये कायम राहिला आहे जिथे खरं तर रासने ही आघाडी तोडतील अशी अपेक्षा होती। आता मतमोजणी जशी जशी पुढे जाते काय चित्र दिसतंय पाहावं लागेल। निश्चितच प्राची, आपण पाहतोय आता सुरुवातीचे कल येत आहेत, मात्र रवींद्र धंगेकरांनी जवळपास 20,000 टप्प्यावर पोहोचलेत, या सगळ्याचे अपडेट्स आपल्याला पाहावे लागणार आहेत।